पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापालिका निवडणुकांचं वारं चांगलंच वाहताना दिसतंय, त्यामुळे साहजिकच निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. शहराच्या कोणत्याही चौकात गेला तरी तुम्हाला फ्लेक्सवर या इच्छुकांचे चेहरे खुणावत आहेत. लक्ष 2017 बदल घडणार आणि तुम्हीच घडवणार हे प्रेमळ आव्हान तुम्हाला रिक्षांवर, फ्लेक्सवर, एवढंच काय तर पॅड आणि टी शर्ट या बऱ्याच ठिकाणी इच्छुकांनी त्यांचे दावे ठोकलेत. सोशल मीडियावर तर बोलायलाच नको, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अक्षरशः या इच्छुकांनी धुमाकूळ घातलाय. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपणच कसे सक्षम आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. आपल्याला उमेदवारी मिळणारच हा आशावाद सध्या सर्वांमध्येच पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो काही विकास झालेला आहे हा फक्त राष्ट्रवादी पक्ष आणि माननीय अजितदादा यांच्या दूरदृष्टीनेच पूर्ण झालेला आहे. आणि माननीय मी स्वतः माननीय आमदार विलास लांडे यांचा कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांनी जर माझ्याकडे हे केली तर मी उमेदवारी मागवत आहे त्यांच्याकडे, त्यांनी माझी इच्छा पूर्ण करावी. दादांना आत्ता ह्या उमेद म्हणजे आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांना सक्षम उमेदवार हवा आहे की तो प्रत्येक नवीन चेहरा आणि सक्षम उमेदवार हवा आहे. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे जे पोषक वातावरण आहे ते सगळं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच मला ही उमेदवारी मिळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.